नवी मुंबई महापालिकेची निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र तत्पूर्वीच प्रारूप रचना जाहीर झाल्याने शहरातील राजकीय गणिती बिघडण्यास सुरुवात झाली आहे. प्रारूप प्रभाग रचनेने अनेक विद्यमान नगरसेवकांना धक्के बसले आहेत. शहरातील बहुतांश प्रभागांची मोडतोड झाली असून काही प्रभागात 6,000 लोकसंख्येची तफावत दिसून येत आहे. विशेष म्हणजे यंदा कोणत्याही आरक्षणाशिवाय प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. प्रभाग रचना अंतिम झाल्यावर मतदार याद्यांची छाननी करताना स्वतंत्रपणे आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे, त्यामुळे आणखी एक मोठा धक्का इच्छुकांना बसणार असे दिसते. आता आक्षेप आणि हरकतींचा पाऊस पडणार हे निश्चित झाले आहे. शहरात अनेक ठिकाणी प्रभाग एकत्र झाल्याने विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांचे धाबे दणाणले आहेत. काही परिसरातील रचनेत कमालीचा बदल करण्यात आला आहे, त्यामुळे अनेकांना नव्याने राजकीय गणिती आणि जुळवाजुळव करावी लागणार हे निश्चित आहे. नवी मुंबईत महाविकास आघाडी आणि भाजपा असा थेट सामना रंगणार आहे. प्रारूप रचनेत महाविकास आघाडीने आपल्या सोयीची रचना केल्याचा आरोप भाजप नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी केला. शिवाय त्याविरोधात कोर्टात जाणार असल्याचा इशारा आमदार गणेश नाईक यांनी दिला आहे. तर अनेक दिग्गज नेते प्रारूप रचनेवर आक्षेप घेत असल्याने निवडणुकीआधीच राजकीय आखाडा पाहायला मिळत आहे. जाहीर झालेल्या प्रारूप याद्यांबाबत शिवसेना वगळता सर्वच पक्षांनी आक्षेप नोंदवला आहे. 2022 होणाऱ्या निवडणुकांसाठी 11,20,547 लोकसंख्या गृहीत धरण्यात आली, त्यामुळे यावर्षी निवडणुकीत 122 नगरसेवक असणार आहेत. त्यासाठी 41 प्रभाग पाडण्यात आले आहेत, तर प्रत्येक प्रभागात 3 उमेदवार असणार आहेत. शेवटच्या 41 प्रभागात 2 उमेदवार असतील. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 3 सदस्यीय प्रभाग रचना झाल्याने 3 सदस्यीय पद्धत लागू झाली आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार नगरसेवकांची संख्या 111 वरून 122 झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, APMC न्यूज.